ओके सो द नेक्स्ट पॉइंट इन दिस चैप्टर इज द मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे ऋतुचक्र किंवा आर्तव चक्र. सो लेट अस फर्स्ट सी व्हाट इज मीन बाय मेन्स्ट्रुअल सायकल. फीमेल रिप्रोडक्टिव सिस्टीम अंडरगो सम ऍट प्युबर्टी म्हणजे यौवनावस्थेनंतर स्त्रीच्या प्रजनन संस्थेमध्ये काही बदल सुरू होतात. अँड दोज चेंजेस रिपीट ऍट द इंटरवल ऑफ एव्हरी 28 to 30 days. आणि हे जे काही बदल झालेले आहेत या बदलांची दर 28 ते 30 दिवसांच्या कालावधीने पुनरावृत्ती होत राहते. सो दीज रिपिटेटिव्ह चेंजेस आर कॉल्ड ॲज द मेन्स्ट्रुअल सायकल. तर पुनरावृत्तीने होणारे हे जे काही बदल आहेत याला आपण काय म्हणतो ऋतुचक्र किंवा आर्तवचक्र. दॅट मीन्स मेन्स्ट्रुअल सायकल. सो व्हॉट इज मीन बाय मेन्स्ट्रुअल सायकल. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अंडरगो सम चेंजेस ॲट प्युबर्टी अँड दोज चेंजेस रिपीट ॲट द इंटरवल ऑफ एव्हरी 28 to 30 days. दीज रिपिटेटिव्ह चेंजेस आर कॉल्ड ॲज मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकल इज अ नॅचरल प्रोसेस. आता हे ऋतुचक्र ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे अँड इट इज कंट्रोल्ड बाय द फोर हॉर्मोन्स. आणि या ऋतुचक्रावरती चार संप्रेरक जे आहेत त्या चार संप्रेरकांच्या माध्यमातून नियंत्रण राखलं जातं. सो आउट ऑफ द फोर हॉर्मोन्स फर्स्ट वन इज द फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. इन शॉर्ट इट इज FSH. याला मराठीमध्ये पोटिका ग्रंथी संप्रेरक असं म्हणतात. देन सेकंड वन इज द ल्यूटिनायझिंग हॉर्मोन. याला पित्तपिंडकारी संप्रेरक असं म्हणतात. थर्ड वन इज द इस्ट्रोजन अँड द फोर्थ हॉर्मोन इज द प्रोजेस्टेरॉन. ओके सो दीज फोर हॉर्मोन्स कंट्रोल द मेन्स्ट्रुअल सायकल. नाउ लेट अस सी देर आर लॉट्स ऑफ फॉलिकल्स विच आर प्रेझेंट इन द ओव्हरी. ओके सो आउट ऑफ द सिव्हरल फॉलिकल्स वन ऑफ द सिव्हरल फॉलिकल इन द ओव्हरी स्टार्ट टू डेव्हलप अलॉंग विथ द ओसाइट प्रेझेंट इन इट अंडर द इफेक्ट ऑफ द फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. आता लेट अस सी दिस डायग्राम. स्त्रीच्या अंडाशयामध्ये अनेक पोटिका असतात त्याला आपण फॉलिकल असं म्हणतो. आणि ते जे काही फॉलिकल्स आहेत त्या फॉलिकलमध्ये काय असतं तर त्याच्या आतमध्ये ओसाइट म्हणजेच डिंबपेशी असते. समजा आता आपण हे फॉलिकल विचारात घेऊया. ठीक आहे. आणि या ठिकाणी हे जे आहे हे काय आहे तर ओसाइट आहे त्याच्या आतमध्ये असणारी. ओके तर अंडाशयामध्ये अनेक फॉलिकल्स असतात. ठीक आहे. तर त्याच्यापैकी एक पुटिका जी आहे तर त्या एका पुटिकेची तिच्या आतमध्ये असणाऱ्या डिंब पेशीसह विकास होण्यास सुरुवात होते. कुणाच्या अंडर? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. ओके जे की पीयूषिका ग्रंथी ज्या आहेत त्यांनी स्त्रवण्याचं काम करतात. ह्या पीयूषिका ग्रंथी हे हॉर्मोन सिक्रेट करतात. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. द फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन वन ऑफ द फॉलिकल टू डेव्हलप. ओके अँड द ओसाइट इज प्रेझेंट इन इट. दिस डेव्हलपिंग फॉलिकल सिक्रीट द हॉर्मोन इस्ट्रोजन. ओके आता हे जे काही फॉलिकल आहे हे काय करत असतं? इस्ट्रोजन संप्रेरक स्त्रवत असतं. तर आता सुरुवातीला आपण काय करूया, ही डायग्रॅम जी आहे ही डायग्रॅम काय आहे ते समजून घेऊया आपण. त्याच्यात ती नावं काय आहेत म्हणजे आपल्याला समजायला सोपं जाईल. पिच्युटरी ग्लँड याचा अर्थ पीयूषिका ग्रंथी. ठीक आहे. आता या ठिकाणी इथून वरती बघा ही जी लाईन मी ड्रॉ केली आहे इथून वरती काय दाखवलेलं आहे, इथून वरती दाखवलेलं आहे चेंजेस इन द ओव्हरी ड्युरिंग द मेन्स्ट्रुएशन. ऋतुचक्राच्या वेळेला मासिक पाळीच्या काळामध्ये अंडाशयामध्ये स्त्रीच्या अंडाशयात काय बदल होतात ते या पद्धतीने दाखवलेलं आहे या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर खाली जर आपण बघितलं ठीक आहे हे पूर्ण फ्रॉम 1 to 28 days आणि त्याच्यानंतर पुन्हा एक आणि पहिला आणि दुसरा दिवस दाखवलेला मेन्स्ट्रुअल सायकलचा. तर इथं काय आहे चेंजेस इन द युटेरस ड्युरिंग द मेन्स्ट्रुएशन. ऋतुचक्राच्या काळामध्ये गर्भाशयात काय बदल होतात ते या ठिकाणी दिलेले आहेत. ठीक आहे. तर आता या ठिकाणी काय काय बघा, फुल्ली ग्रोन फॉलिकल म्हटलंय म्हणजे पूर्ण वाढ झालेली पोटिका. ओव्हुलेशन याला मराठीमध्ये अंडमोचन असं म्हणतात. त्याच्यानंतर आहे कॉर्पस ल्युटियम याला पित्तपिंड असं म्हणतात. आणि या ठिकाणी आहे कॉर्पस अल्बिकन्स याला श्वेतपिंड असं म्हणतात. ठीक आहे. तर हे आणि प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजन ही काय आहेत, संप्रेरक आहेत. आता चेंजेस इन द युटेरस ड्युरिंग द मेन्स्ट्रुएशन मध्ये काय काय आहे बघा, फ्रॉम डे 1 टू
फिफ्थ पर्यंत काय आहे, पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन म्हणजे रजोस्त्रावाचा काळ, त्याच्यानंतर पाचवा दिवस आहे तिथपासून ते 13व्या दिवसापर्यंत काय आहे, पिरियड ऑफ रीजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम म्हणजे गर्भाशयाच्या अंतस्तराच्या पुनर्निर्मितीचा काळ, त्याच्यानंतर डे 13 टू 16 च्या दरम्यान काय आहे, ओव्युलेशन पिरियड आहे म्हणजे 14व्या आणि 15व्या दिवशी अंडमोचनाचा काळ, आणि त्याच्यानंतर काय आहे फ्रॉम डे 16 टू 28 पर्यंत काय असतो, पिरियड ऑफ द सिक्रेशन ऑफ द ग्लँड इन द एंडोमेट्रियम म्हणजे गर्भाशयाच्या अंतस्तरातल्या ग्रंथी ज्या आहेत त्या स्त्रवण्याचा काळ असतो हा. आणि या ठिकाणी पुन्हा डे 1 पासून काय सुरू झालेलं आहे, बिगिनिंग ऑफ द न्यू मेन्स्ट्रुएशन म्हणजे गर्भाशयाच्या नवीन जो काही रजस्त्राव आहे त्याला सुरुवात या ठिकाणी झालेली दाखवली आहे. तर ह्या डायग्रामच्या माध्यमातून आपल्याला काय करायचं आहे, ही मेन्स्ट्रुअल सायकल समजून घ्यायचं आहे. तर आता आपण काय बघितलं होतं, तर असंख्य पोटिकापैकी एका पोटिकेची वाढ होते फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन जे आहे त्याच्या अंडर, तिच्या आतमधल्या डिंब पेशी सहित तिची वाढ व्हायला सुरुवात होते. ओके, आता ही जी पोटिका आहे ती काय करते, इस्ट्रोजन नावाचं हॉर्मोन तयार करते. कुठलं हॉर्मोन तयार करते, इस्ट्रोजन. ओके, सो फॉलिकल दिस डेव्हलपिंग फॉलिकल सिक्रीट द इस्ट्रोजन. ओके, नाउ व्हाट हॅपन्स, द एंडोमेट्रियम ऑफ द युटेरस स्टार्ट टू डेव्हलप ड्युरिंग द फर्स्ट सायकल. तर ज्यावेळेस स्त्रियांचं पहिलं ऋतुचक्र आहे त्या पहिल्या ऋतुचक्राच्या वेळेला काय होतं, तर या इस्ट्रोजनमुळे एंडोमेट्रियम जे आहे म्हणजे गर्भाशयाचा अंतस्तोर जो आहे त्याचा विकास व्हायला सुरुवात होते पहिल्या ऋतुचक्राच्या वेळेला, ऑर रिजनरेट, रिजनरेट याचा अर्थ पुनर्निर्मिती, ड्युरिंग द सबसिक्वेंट सायकल म्हणजे पहिल्या ऋतुचक्रानंतर येणाऱ्या जेवढे काही मेन्स्ट्रुअल सायकल आहेत त्या प्रत्येक चक्राच्या वेळेला काय होतं, एंडोमेट्रियम रिजनरेट होत असतं. पहिल्या ऋतुचक्राच्या वेळेला मात्र ते काय होतं, तर ते डेव्हलप होत असतं. तर काय होतं पहा, पिरियड ऑफ रिजनरेशन ऑफ, इथे या ठिकाणी लिहिलेलं आहे बघा, इस्ट्रोजन जे आहे या इस्ट्रोजन संप्रेरकाच्या प्रभावाच्या खाली ओके. तर या ठिकाणी काय होत आहे, हे जे काही इस्ट्रोजन संप्रेरक आहे त्या इस्ट्रोजनच्या संप्रेरकामुळे एंडोमेट्रियम जे आहे युटेरसचं तर ते काय होतं, पहिल्या ऋतुचक्राच्या वेळेला ते डेव्हलप होईल आणि त्याच्यानंतर सबसिक्वेंट जे सायकल्स आहेत मेन्स्ट्रुअल सायकल त्याच्यामध्ये ते काय होतं, रिजनरेट होतं. ओके, सो मीन व्हाईल द डेव्हलपिंग फॉलिकल कम्प्लीट इट्स डेव्हलपमेंट. आता हे जे काही फॉलिकल डेव्हलप होत असताना ते इस्ट्रोजन सिक्रीट करते, बरोबर आहे. आता काय होतं, ज्या वेळेस हे फॉलिकल पूर्णतः डेव्हलप होतं, ओके, फुल्ली ग्रोन फॉलिकल या ठिकाणी दाखवलेलं आहे, फुल्ली ग्रोन फॉलिकल म्हणजे पूर्ण वाढ झालेली पुटिका या ठिकाणी दाखवलेली आहे. सो द डेव्हलपिंग फॉलिकल कम्प्लीट इट्स डेव्हलपमेंट, या हे जी काही विकसनशील पुटिका असते तिची पूर्णतः वाढ होते. देन इट बर्स अंडर द इफेक्ट ऑफ ल्युटेनायझिंग हॉर्मोन. आता LH म्हणजे काय, ल्युटेनायझिंग हार्मोन. तर या ल्युटेनायझिंग हॉर्मोनच्या प्रभावाच्या खाली काय होतं, ही जी पोटिका आहे ती फुटते. इट बर्स्ट अंडर द इफेक्ट ऑफ द फॉलिकल, सॉरी, अंडर द इफेक्ट ऑफ द ल्युटेनायझिंग हॉर्मोन. ल्युटेनायझिंग हॉर्मोनला काय म्हणतो आपण, पित्तपिंडकारी संप्रेरक. तर पित्तपिंडकारी संप्रेरकाच्या प्रभावाच्या खाली पूर्ण वाढ झालेली पोटिका फुटते आणि तिच्या आतमध्ये असणारं जे ओसाइट आहे, अंडपेशी आहे, डिंबपेशी आहे, ती काय होते, बाहेर पडते आणि या प्रक्रियेला काय म्हणतात, ओव्हुलेशन असं म्हणतात. मराठीमध्ये त्याला अंडमोचन असं म्हणतात. ओके, त्याला काय म्हणतात, अंडमोचन. बघा या ठिकाणी जर आपण हा भाग स्ट्रेट लाईन मी ड्रॉ करतोय, 14व्या किंवा 15व्या दिवशी हे अंडमोचन होत असतं. ओके, जर एक्झाम मध्ये विचारलं व्हॉट इज मीन बाय ओव्हुलेशन, तर तुम्हाला काय लिहायचं आहे, द कम्प्लिटली डेव्हलप फॉलिकल बर्स्ट अंडर द इफेक्ट ऑफ द ल्युटेनायझिंग हॉर्मोन and the oocyte is released. This process is called as a ovulation. Okay, tar hi ji kai prakriya ahe yala apan kay manat asto, ovulation asa manato. Thik hai, mhanje purna vad zaleli ji kai putika ahe tar tya putikecha sandarbhamade kay hotay, luteinizing hormone je ahe tya hormone cha prabhavacha khali kay hotay ti putika futte ani tichatla जी काही ऊसाइट आहे ती बाहेर पडतं, या प्रक्रियेला आपण काय म्हणतो, ओव्हुलेशन म्हणतो.
आणि ही कधी होते मेन्स्ट्रुअल सायकलचा जे काही 13 ते 16 व्या दिवसाचा मधला जो काळ आहे त्या दरम्यान हा जो काही आहे तो भाग होतो. ओके, आता याच्या पुढे काय होतं पहा. द रिमेनिंग टिश्यू ऑफ द बर्स्ट फॉलिकल म्हणजे हा भाग जो आहे बघा, हा जो भाग आहे फुटलेल्या पुटिकेचे जे काही उरलेल्या जे काही उती आहेत दे फॉर्म द कॉर्पस ल्युटियम. काय तयार करतात ते? कॉर्पस ल्युटियम तयार करतात. उरलेला जो काही भाग आहे तर काय होतं त्याच्यामध्ये पहा, ते कॉर्पस ल्युटियम तयार करतील. बघा उरलेला जो भाग आहे कशाचा? फुटलेल्या पुटिकेचा उरलेला जो भाग आहे त्याच्यातल्या जे काही राहिलेल्या उरलेल्या रिमेनिंग टिश्यू आहेत. तर त्याच्या बाबतीमध्ये काय होत आहे, द रिमेनिंग टिश्यू ऑफ द बर्स्ट फॉलिकल फॉर्म्स द कॉर्पस ल्युटियम. कॉर्पस ल्युटियम म्हणजे काय होत आहे, पित्तपिंड तयार होत आहे. म्हणजे या फुटलेल्या पुटिकेच्या उरलेल्या उतीचं रूपांतर कशामध्ये होतं? कॉर्पस ल्युटियम मध्ये, पित्तपिंडामध्ये त्याचं रूपांतर होतं. आता हे पित्तपिंड काय करतं? द कॉर्पस ल्युटियम स्टार्ट्स टू सिक्रीट द हॉर्मोन प्रोजेस्टेरॉन. हे काय करेल? प्रोजेस्टेरॉन हे जे काही हॉर्मोन आहे ते तयार करेल. ठीक आहे, सो इट विल सिक्रीट द हॉर्मोन प्रोजेस्टेरॉन. कुणाच्या प्रभावाखाली? कॉर्पस ल्युटियम. ठीक आहे, काय करेल? प्रोजेस्टेरॉन तयार करेल. आता हे प्रोजेस्टेरॉन तयार झाल्यामुळे काय होईल? द एंडोमेट्रियल ग्लँड सिक्रीट देअर सिक्रीशन अंडर द इफेक्ट ऑफ प्रोजेस्टेरॉन. ठीक आहे, गर्भाशय जे आहे त्या गर्भाशयाच्या अंतस्तरामधल्या असणाऱ्या जे काही ग्रंथी आहेत त्या ग्रंथी काय करतात? त्यांचं सिक्रिशन तयार करतात. ओके, त्यामुळे इथे त्यांनी दिलंय फ्रॉम डे 16 टू अप टू 27 पर्यंत काय आहे, पिरियड ऑफ द सिक्रिशन ऑफ द ग्लँड इन द एंडोमेट्रियम. गर्भाशयाच्या अंतस्तरामध्ये असणाऱ्या ज्या ग्रंथी आहेत त्या स्त्रवण्याचा काळ आहे. आणि हा या ग्रंथी ज्या आहेत त्यांचा स्त्राव कुणाच्या प्रभावाखाली तयार करतात? तर हॉर्मोन प्रोजेस्टेरॉन जे आहे त्याच्या प्रभावाखाली त्या ग्रंथी सिक्रीट करतात. आणि मग गर्भाशयाचा अंतस्तर जो आहे त्याची व्यवस्थितपणे वाढ होते. ओके, तर ही जी काही गर्भाशयाच्या अंतस्तराची वाढ होते तर ती वाढ कितपर्यंत झालेली असते? तर सच एंडोमेट्रियम इज रेडी फॉर द एम्प्लांटेशन ऑफ द एम्ब्रियो. म्हणजे भ्रूणाचं रोपण त्याच्यामध्ये होऊ शकेल इथपर्यंत गर्भाशयाच्या अंतस्तराची वाढ जी आहे ती झालेली असते. ओके, आता याचा पुढचा भाग बघूया. आता हे जे ओसाइट आहे, हे ओसाइट कधी बाहेर पडते? ओव्हुलेशनचा जो काही पिरियड आहे अंडमोचनाचा काळ आहे त्यावेळेला ते बाहेर पडते. बरोबर, इफ दिस ओसाइट इज नॉट फर्टिलाइज विद इन द 24 आवर्स कॉर्पस ल्युटियम बिकम्स इनऍक्टिव्ह. जर ही बाहेर पडलेली अंडपेशी आहे, ठीक आहे, हिचं या अंडपेशीचं जर का फलन झालं नाही शुक्राणूद्वारा, म्हणजे त्यावेळेला जर पॉप्युलेशन झालं नाही आणि स्पर्म जर उपलब्ध झाले नाही, ठीक आहे, म्हणजे 24 तासाच्या कालावधीमध्ये जर त्या अंडपेशीचं फलन झालं नाही तर काय होतं? द कॉर्पस ल्युटियम गेट कन्वर्टेड इन टू द कॉर्पस अल्बिकन्स. ओके, हे आहे तिथं पित्तपिंडाचं रूपांतर कशामध्ये होतं? श्वेतपिंडामध्ये होतं. ओके, इट गेट कन्वर्टेड इन टू द कॉर्पस अल्बिकन्स. ड्यू टू धीस द सिक्रिशन ऑफ द एस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन स्टॉप. एकदा का कॉर्पस ल्युटियमचं रूपांतर कॉर्पस अल्बिकन्स मध्ये झालं की ते काय करेल? प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन हे जे काही संप्रेरक तयार होत असतात त्याचं सिक्रिशन जे आहे ते काय होईल? कम्प्लिटली स्टॉप होईल, पूर्णपणे त्याचं सिक्रिशन जे आहे ते थांबतं. ओके, आता याचा परिणाम काय होतो गर्भाशयाच्या अंडस्तरावरती म्हणजेच एंडोमेट्रियम जे आहे त्याच्यावरती काय परिणाम होतो? द एंडोमेट्रियम ऑफ द युटरस स्टार्ट टू डीजनरेट इन द ऍबसेन्स ऑफ दीज टू हॉर्मोन्स. म्हणजे प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन हे दोन संप्रेरक त्या ठिकाणी नसल्यामुळं गर्भाशयाचा जो काही अंतस्तर आहे त्याचा ऱ्हास होण्यास सुरुवात होते. ओके, द टिश्यूज ऑफ द डीजनरेटिंग एंडोमेट्रियम. मग असं जे काही गर्भाशय आहे की जे ऱ्हास होण्यास सुरुवात झालेली आहे त्याच्या उती आणि त्याचबरोबर जी काही अंडपेशी आहे अनफर्टिलाइज्ड ओहम आहे किंवा अनफर्टिलाइज्ड जे काही म्हणूया ओहम आहे, बरोबर आहे, आणि डी जनरेटिंग एंडोमेट्रियमच्या जे काही टिश्यू आहेत दे आर डिस्कार्डेड आउट थ्रू द वजायना. तर योनीद्वारे हे सर्व हे हा म्हणजे काय काय आहे बघा, याच्यामध्ये द टिश्यूज ऑफ द डी जनरेटिंग एंडोमेट्रियम
अनफर्टिलाइज्ड ओहम, ओके, हे काय केलं जातं, फजायनाच्या माध्यमातून शरीराच्या बाहेर टाकून दिलं जातं. सो दिस इज अ कंपनीड विथ द कंटिन्युअस ब्लिडिंग. आणि ज्यावेळेस हा जो भाग आहे गर्भाशयाच्या अंतस्तराच्या जे काही ऊती आहेत, अफलित अंडपेशी, ही काय केली जाते, मोठ्या प्रमाणामध्ये याच वेळेला रक्तस्राव होत असतो, ठीक आहे. आणि हे सर्व वजनाच्या थ्रू बाहेर टाकून दिलं जातं. ब्लिडिंग कंटिन्यूज अप्रॉक्सिमेटली फॉर 5 डेज, ओके. आणि हा जो काही काळ असतो 1 ते 5 दिवस आपण ज्याला म्हणतो सुरुवातीचा मेन्स्ट्रुअल सायकलचा, तर हे ब्लिडिंग जे आहे ते 1 ते 5 दिवसापर्यंत, म्हणजे 5 दिवसापर्यंत होत राहत ते. अँड दिस इज कॉल्ड ऍज अ मेन्स्ट्रुएशन. म्हणजे काय, तर आपण त्याला काय म्हणतो, याला मराठीमध्ये रजोस्त्रावाचा काळ असं म्हणतात, ओके, पिरियड ऑफ द मेन्स्ट्रुएशन, ओके, रजोस्त्रावाचा काळ. आता अनलेस द ओसाइट इज फर्टिलाइज अँड एम्ब्रियो इज इम्प्लांटेड, दिस प्रोसेस इज रिपीटेड एव्हरी मंथ. म्हणजे जोपर्यंत अंडपेशीचं फलन होत नाही तोपर्यंत ही जी प्रक्रिया आहे ती काय होत राहते, रिपीट होत राहते. जोपर्यंत एम्ब्रियो त्या गर्भाशयामध्ये इम्प्लांट होत नाही तोपर्यंत काय होत राहणार, हे जे काही मेन्स्ट्रुअल सायकल आहे त्या रिपीट होत राहतात. आता समजा या 24 तासामध्ये, म्हणजे ओव्ह्युलेशन पिरियड मध्ये जर समजा शुक्राणू संपर्कात आले या ओसाइटच्या, तर काय होईल, त्या एक जी काही ओहम आहे त्याचं फर्टिलायझेशन होईल स्पर्मद्वारे. पहिल्यांदा झायगॉट तयार होईल, त्याच्यानंतर एम्ब्रियो तयार होईल, आणि मग तो तयार झालेला एम्ब्रियो जो आहे त्याचं युटेरस मध्ये काय होईल, इम्प्लांटेशन होईल, बरोबर आहे. सो इफ द एम्ब्रियो इज इम्प्लांटेड द रिपिटेशन ऑफ दिस सायकल इज टेम्पररीली स्टॉप. म्हणजे हे जे काही मेन्स्ट्रुअल सायकल आहे ती काय होईल, तात्पुरती थांबेल. कधीपर्यंत थांबते ही, टिल द पार्चुरेशन अँड देअर आफ्टर द पिरियड ऑफ द ब्रेस्ट फीडिंग. म्हणजे एकदा का फर्टिलायझेशन झाल्यानंतर एम्ब्रियोचं इम्प्लांटेशन झालं की एम्ब्रियोचं इम्प्लांटेशन झाल्यापासून ते अर्भकाचा जन्म आणि त्याच्यानंतर त्याचा जो काही दुग्धपानाचा कालावधी आहे तो जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत काय होते, मेन्स्ट्रुअल सायकल थांबते. आणि दुग्धपानाचा काळ संपल्यानंतर पुन्हा काय होते, मेन्स्ट्रुअल सायकल सुरू होते, ओके. मेन्स्ट्रुअल सायकल इज अ नॅचरल प्रोसेस. आता मेन्स्ट्रुअल सायकल काय आहे, ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, ओके. अँड द वुमन एक्सपिरियन्स सिव्हिअर पेन्स ड्युरिंग दिस पिरियड. आणि या दरम्यान स्त्रीला खूप वेदना होत असतात, ओके. ऑल्सो देर इज अ हायर पॉसिबिलिटी ऑफ इन्फेक्शन टू ड्युरिंग दिस ओव्हरऑल पिरियड. आणि हा जो काही एकूण काळ आहे त्यामध्ये, म्हणजे रजोस्त्रावाचा काळ जो आहे, या काळामध्ये स्त्रीला इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते, संसर्ग होण्याची शक्यता असते. ड्यू टू ऑल सच रिझन्स देर इज अ नीड ऑफ रेस्ट अलॉंग विथ द स्पेशल पर्सनल हायजीन. त्यामुळं या काळामध्ये स्त्रीने विशेष वैयक्तिक स्वच्छता तर ठेवायलाच पाहिजे, परंतु त्याचबरोबर स्त्रीने काय करणं आवश्यक आहे, विश्रांती सुद्धा घेणं आवश्यक आहे. ड्युरिंग द मेन्स्ट्रुअल सायकल व्हॉट हॅपन्स, देर इज अ कंटिन्युअस ब्लिडिंग, ओके, अँड दॅट इज वाय दे फील वीकनेस ड्यू टू द हेवी ब्लिडिंग. हेवी ब्लिडिंग होत असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी वीकनेस जाणवतो, बरोबर आहे. त्याचबरोबर त्यांना इन्फेक्शन होण्याची सुद्धा शक्यता असते, त्यांनी आहे, आणि त्याचबरोबर रेस्ट घेणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीनं मेन्स्ट्रुअल सायकल, त्याविषयी आपण माहिती बघितली की मेन्स्ट्रुअल सायकलच्या दरम्यान याच्यामध्ये काय बदलतो, ठीक आहे, आणि त्याचबरोबर गर्भाशय जे आहे, युटेरस जे आहे, त्याच्यामध्ये काय बदल होतो हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. मी शॉर्टमध्ये इथं पुन्हा बघा, हे या ठिकाणी पहा, म्हणजे डे फर्स्ट पासून ते डे 5 पर्यंत काय होणार आहे, ब्लिडिंग होईल, ठीक आहे, आणि त्याच्याबरोबर काय होणार आहे, अनफर्टिलाइज्ड ओहम आणि जे काही टिश्यूज आहेत डी जनरेटिंग एंडोमेट्रियमच्या ते काय केले जातील, या 5 दिवसामध्ये बाहेर टाकून दिल्या जातील. त्याच्यानंतर काय होतं पहा, अंडाशय जे आहे त्याच्यामध्ये एका पुटिकेचा विकास होतो FSSच्या प्रभावाखाली, बरोबर आहे. त्याच्यामुळे एस्ट्रोजन तयार होईल, इस्ट्रोजन मुळे काय होईल, गर्भाशयाचा जो अंतस्तर आहे त्याचा विकास व्हायला सुरुवात होईल, बरोबर आहे. त्याच्यानंतर पूर्ण वाढ झालेली जी पुटिका आहे ती काय होईल, ल्युटिनायझिंग हॉर्मोन जे आहे त्याच्या प्रभावाखाली फुटेल ती, त्याला आपण ओव्ह्युलेशन असं म्हणतो, बरोबर आहे. आणि मग ही जी काही आहे त्याच्या टिश्यूज जे असतात, रिमेनिंग टिश्यूज त्या फुटलेल्या पुटिकेच्या, त्याचं रूपांतर कॉर्पस ल्यूटियम मध्ये होईल. कॉर्पस ल्यूटियम मध्ये झाल्यामुळे काय होणार आहे, तर प्रोजेस्ट्रॉन आणि हॉर्मोन तयार होईल,
त्याच्यामुळे गर्भाशयाच्या अंतस्तरातल्या ज्या ग्रंथी आहेत ते त्यांचं सिक्रिशन्स तयार करतील. समजा ही जी काय अंडपेशी आहे तिचं फलन जर झालं नाही 24 तासाच्या कालावधीमध्ये, तरच काय होत असतं, या ठिकाणी कॉर्पस ल्युटियमचं रूपांतर कॉर्पस अल्बिकन्स मध्ये होतं आणि प्रोजेस्ट्रॉन आणि एस्ट्रोजन आहे त्यांचं सिक्रिशन पूर्णतः थांबतं आणि त्याच्यानंतर काय होतं, मग पूर्ण याचा ऱ्हास होण्यास सुरुवात होते. बरोबर आहे, तर हे सगळं आपण डिटेलमध्ये बघितलं.